नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नवे सरकार स्थापन होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ही मोठी घोषणा, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही नवे सरकार स्थापन होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काय खुशखबर आहे व ही मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, गव्हर्नमेंट न्यूज, नवे सरकार स्थापन होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ही मोठी घोषणा. बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मतदानादरम्यान डीए वाढल्याची माहिती मिळाल्यावर चेहऱ्यावर हसू उमटले आणि सामान्यतः लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही राज्यात महागाई भत्त्यात वाढ होत नाही, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वित्त विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ जाहीर केली होती. बघा, अर्थ मंत्रालयाने मंगळवारी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की वाढीव डीए 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. योगायोगाने निवडणूक सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला 50% वाढ करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4% वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा डीए आता 50% झाला आहे. बघा, वित्त मंत्रालयाच्या या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचा वाढीव डीए जानेवारीपासून लागू होईल. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत डीए वाढवण्याच्या सरकारच्या सूचनेवरून वाढलेला डीए हे मे महिन्याच्या पगारासह थेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना जानेवारी ते एप्रिलपर्यंतचा महागाई भत्ता आणि मे महिन्याची थकबाकीही मिळेल. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्यावर येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुलैमध्ये अंतिम आकडेवारी आल्यावर धुके काही प्रमाणात दूर होईल असा अंदाज आहे आणि त्यानंतर डीए वाढ मंजूर आहे की नाही हे या ठिकाणी स्पष्ट होईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे, जसे की या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, एकूणच नवे सरकार स्थापन होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.